राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी भिवंडीमध्ये सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मिळालाय. महात्मा गांधींची हत्या संघानं केली असं विधान भिवंडीजवळ सोनाळा इथं झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केलाय. जामीन मिळाल्यानंतर राहुल यांनी आपण गांधींच्या विचाराची लढाई लढत असल्याचं म्हटलं तर राहुल गांधी खटल्यासाठी येऊन सभा घेत असल्याबद्दल प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी याचिकाकर्ते कुंटे यांनी केली. आपके दिल के अंदर गांधी जी की कांग्रेस पार्टी की विचारधारा भरी हुई है. इसी विचारधारा ने हिंदुस्तान को आजादी दिलवाई और इसी विचारधारा ने हिंदुस्तान को अपने पैरों पर खड़ा किया. एक तरफ आजादी की विचारधारा और दूसरी तरफ गुलामी की विचारधारा. जिनसे मैं लड़ रहा हूं वो हिंदुस्तान को झुकाना चाहते हैं. माझे वकील नंदू फडके यांनी आज कोर्टात सांगितलं की राहुल गांधी जर त्यांची चूक स्वीकारायला तयार असतील आणि भविष्यात अशा प्रकारचं वक्तव्य परत करणार नाही हे लिहून जर कोर्टात द्यायला तयार असतील तर आम्ही याचिका आत्ता मागे घेतो. अशा प्रकारचं प्रपोजल माझे वकील नंदू फडके यांनी कोर्टात राहुल गांधींच्या वकिलांना दिलं होतं. पुढची तारीख 30 जानेवारीला राहील, त्याच्यानंतर पुढची कारवाई. आता 30 तारखेपासून ट्रायल चालू होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.